लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाची कुख्यात गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं कुख्यात गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर पवन बोलकर साहेब त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ पूर्ण जिल्ह्यातील गंभीर गुन्हे असणारे दाखल असणारे आरोपी यामध्ये भारतीय हत्यार कायदा त्यामध्ये MDPS म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कायदा त्याच्यामध्ये सक्रिय निगराणी बदमाश त्याचप्रमाणे मालमत्तेचे गुन्हे करणारे जबरी चोरी दरोडा अवैध दारू विक्री यासारखे गुन्हे करणारे आरोपी पोलीस स्टेशनमधून सर्व ठिकाणी या ठिकाणी बोलवण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगानं ही एक प्रतिबंधक कारवाई आहे. यामध्ये आपण सर्व आरोपींचे चांगल्या वर्तुकीचे बॉन्डसुद्धा घेतलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे इंटरव्हेन्शन फॉर्मसुद्धा करून घेतलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका या संपाकडे व्हाव्या हा यामागे माननीय उद्देश आहे आणि त्या हेतून आजची ही विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 210 वेगवेगळ्या गुन्हे दाखल असणारे आरोपी या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे. त्यामध्ये जवळपास 60 लोकांचे चांगले वर्तुकीचे बॉन्ड घेतलेले आहे आणि 160 आरोपींचे या ठिकाणी आपण इंटरव्हेन्शन फॉर्म भरून घेतलेला आहे.